या राजकारणामध्ये आम्ही दोघे एकमेकांच्या सोबत राहिलो. मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला वचन देतो, मला सांगण्याची गरज नाही, ज्या पद्धतीने अर्जुनराव माझ्या सोबत असता या काळात सोबत उभे राहिले, त्याच काळात रावसाहेब दानवे सुद्धा अर्जुनरावच्या सोबत उभे राहिले. जल्ल्याच्या बाहेर तुम्हाला जायचं नाही, जल्ल्याच्या बाहेर मला जायचं नाही. आतापर्यंत माझा मी राजकीय इतिहास आहे, पण उद्या जर का मी उद्या उलट सांगायला गेलो की रावसाहेब दानवे निवडणार ना आणि अर्जुनराला मत देऊ नका. माझ्या बी इज्जतीचा सवाल आहे, या गावातला एक नागरिक उठाल आणि तो माझी लाच काढील की अर्जुनरावचं मत घेतलं आता देऊ नका म्हणता आहे कोणतं तुम तुम्हाला. शेवटी अर्जुनरावच आहे, पण मला सुद्धा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. आणि तुमच्या डोक्यात काही भोंगा असाल, तुमच्या डोक्यात काही असाल, तुम्ही आजपासून सगळं काढून टाका. मागायला टाळ्याने वाजवले, अजून मागून काढून टाका. पुन्हा एकदा सांगतो, काढून टाका. मी आणि अर्जुनराव एक हे. आता तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. तुम्ही शिकारे यार, मी पहिली बार सुनना मुझे कोई बता रहा. मैं बहुत दिन से राजनीति में आया, अभी अभी आए आप अभी आ रहे. आज बजे रहे, कल बजे थे, नहीं पता नहीं तुम्हारा भी. हम 40 साल से साथ में, चिंता मत करो. मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की आमच्या गोष्टीवर भरोसा ठेवा मित्र. विधानसभेला 6 महिने बाकी नाहीये. जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावं लागणार, ही गोष्ट लक्षात घ्या. तेव्हा तुम्हाला एकदाच नाही, 2 निवडणुकीची तयारी करणार तुम्हाला. विधानसभा आणि लोकसभेची तयारीला लागा. मी तुम्हाला शब्द दिला, मी मागे हटणार नाही. एवढाच आजच्या प्रणी प्रसंग देतो आणि माहिती तुम्ही शब्द सांगा. हॅलो, दादाच्या वतीने एक विनंती. उद्या माननीय अमित शहा जालना शहरामध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना दिलीच आहे, उद्या सुद्धा आपण यापेक्षा जास्त संख्येने सभेला यायचं, ही विनंती. कार्यसभा लावल्या दादा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.